नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो चिन्ह बदलल्याचं लक्षात आलंच असेल, कारण याच्यापुढे विज्ञानावर बोलताना मी हे वेगळं चिन्ह सुरुवातीला वापरणार आहे. त्यामुळे विज्ञान आणि बाकीचे यांच्यातला फरक लक्षात येईल सहज. प्रत्येक भारतीयात वैज्ञानिक दृष्टिकोन असणं अपेक्षित आहे. आपल्या भोवतीचं सर्व जग हे खरं तर विज्ञानमय आहे, त्यामुळे प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला विज्ञानाची थोडीफार माहिती असणं हे आवश्यक आहे. ती देण्याचा माझा या कार्यक्रमात प्रयत्न आहे. वैज्ञानिक शब्द मराठीत समजणं तसं जरा कठीण असतं, कारण ते फार क्लिष्ट असतात. म्हणून सोपे इंग्रजी शब्द जे आपल्याला नेहमी माहिती आहेत तेच मी वापरणार आहे. त्यामुळे याच्या पुढच्या विज्ञानाच्या बोलण्यांमधनं इंग्रजी शब्दांचा वापर तुम्हाला नक्कीच जाणवेल, पण ती बहुतेक शब्द तुम्हाला माहितीचे असतील. अगदी बिग बँग पासून शरीरशास्त्रापर्यंत, ऊर्जेपासून किरणोत्सर्जन म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी पर्यंत, आपले अवयव कसे काम करतात, साधी घरातली यंत्र कशी काम करतात, फ्यूज म्हणजे काय, टी व्ही कसा चालतो, या सर्वांची तोंड ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. चला आपण आजपासून विज्ञानाची ओळख करून घेऊया. मानवाला जगण्यासाठी काय लागतं? अन्न, वस्त्र आणि निवारा. बोलायला वाक्य खूप छान आहे, प्रसिद्ध आहे, पण खरं तर वैज्ञानिक नाही आहे. कारण मग आपल्याला जगण्यासाठी खरंच काय लागतं? विचार केला तर असं जाणवतं की ऑक्सिजन लागतो, पाणी लागतं, अन्न लागतं. मग शुद्ध ऑक्सिजन मध्ये एखादा माणूस ठेवला तर तो मरून जातो 10-15 मिनिटात. पाण्यात माणूस बुडून मरतो. अन्नाशिवाय 15-20 दिवस माणूस सहज जगू शकतो. मग अन्न, पाणी आणि वस्त्र, ऑक्सिजन का, मग ह्याचा उपयोग काय? तर या तिन्ही गोष्टींचा उपयोग खरं तर आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याला मदत करणं हा आहे. त्यामुळे आपली खरी जगण्याची गरज ही ऊर्जा आहे. ऊर्जा नसेल तर जीवन नाही. ऊर्जा हेच जीवनाचं सार आहे. प्रत्येक सेल शरीरातला हा त्याच्यावरच अवलंबून असतो, क्षणोक्षणी अवलंबून असतो. त्यामुळे ऊर्जा हाच खरा देव आहे. बिग बँग मध्ये सुरुवातीला निर्माण झाली ती ऊर्जा आजपर्यंत विश्वाची सर्व निर्मिती त्याच ऊर्जेतन झाली आहे. त्यामुळे खरं ब्रह्मचैतन्य हे ती ऊर्जाच आहे. ती काय आणि ही काय, सर्व सारखीच. मग ऊर्जा म्हणजे काय? तर कार्य करण्याची क्षमता, अशी ऊर्जेची सगळ्यात सोपी सरळ व्याख्या केलेली असते. काही करण्यासाठी लागते ती ऊर्जा. काही न करताही झोपलेला असताना सुद्धा शरीराला ऊर्जा लागते. एखादी स्प्रिंग दाबून ठेवली तर त्याच्यातही ऊर्जा साठवलेली असते. पेट्रोलमध्ये रासायनिक ऊर्जा साठवलेली असते. बोलायला, चालायला, धावायला, जळी स्थळी, काष्टी पाषाणी सगळीकडे ऊर्जा लागते. ऊर्जेशिवाय काहीही नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत. गतीमुळे जी निर्माण होते ती गतिजन्य ऊर्जा, त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. वस्तू किती उंचीवर आहे किंवा कुठल्या पातळीवर आहे त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण होते त्याला स्थितीजन्य ऊर्जा किंवा पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. मग ही स्थिती गुरुत्वाकर्षणामुळे असू शकेल किंवा लोहचुंबकांमुळे असू शकेल किंवा इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स सारख्या गोष्टींमुळे, चार्जमुळे असू शकेल. मग ही पोटेन्शियल एनर्जी जर गुरुत्वाकर्षणाने असेल आणि जर गतिजन्य ऊर्जा ही वापरली तर या दोघांचा मिलाप करून जी मिळते त्याला मेकॅनिकल एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जोडून जी निर्माण होते जनरली ती म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे जी हालचालीतनं आपल्याला आपल्या आजूबाजूला नेहमी दिसते ती. ह्या प्रत्येकाचा अर्थही समजला पाहिजे.
गतिजन्य ऊर्जा म्हणजे प्रत्येक वस्तुमान म्हणजे मास आणि त्याचा एखाद्या वस्तूचा वेग काय आहे या दोन गोष्टींवर अवलंबून असते. शाळेत कधीतरी शिकला असाल ते कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर्ड वगैरे इक्वेशन सध्या आपण बाजूला ठेवूया. अर्थ समजावून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. जेव्हा वस्तुमान किंवा मास किंवा वजन हे दुप्पट केलं जातं तेव्हा कायनेटिक एनर्जी दुप्पट होते आणि वेग जर दुप्पट केला तर कायनेटिक एनर्जी चौपट होते. आपण असं म्हणतो पण समजायला थोडंसं कठीण वाटलं तर अगदी सोपं उदाहरण घेता येईल. बंदुकीची गोळी घ्यायची अशी वर घेऊन हातावर टाकायची, खाली इथे पडताना काही छोट्याशा वेगाने पडते काही होत नाही हाताला, पण तीच बंदुकीची गोळी बंदुकीत घालून हातावर मारली तर गोळी बदललेली नाही त्याचा वेग बदललेला आहे. आणि तो वेग जर 100 पट झाला असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 पट वाढ झालेली आहे. त्यामुळे ती गोळी आपल्या बोटातनं आरपार जाते. पण जे वेग जास्ती असायलाच पाहिजे असंही नाही हो. म्हणजे 1 किलोचं वजन पायावर पडलं आणि 1 ग्रॅमचं वजन तेवढ्याच उंचीवरनं पायावर पडलं त्याचा जो परिणामातला फरक जो आहे, कारण वेग त्यांचा तोच आहे खाली पडतानाचा, पण 10 किलोचं वजन बोटावर पडलं की बोट मोडत, 1 ग्रॅमचं वजन पायावर पडलं तर बरेच वेळा लक्षातही येत नाही. त्यामुळे वजन किंवा वस्तुमान यालाही महत्व आहे आणि वेग काय आहे या दोघांनाही महत्व आहे. त्यातनं निर्माण होते ती गतिजन्य ऊर्जा. आणि मग ती दुसरी ऊर्जा जी आहे त्याच्याबद्दल मी बोललो की स्थितीजन्य ऊर्जा, त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. नेहमी बोलताना बरेच वेळा गुरुत्वाकर्षणाला जोडून असेल ती पोटेन्शियल एनर्जी असं मान्य केलं जातं. आपण जमिनीवर असतो खाली बसलेलो असतो तेव्हा आपली पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात कमी असते. जशी जशी उंची वाढेल तशी तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते आणि त्याच्यामुळेच एखादी वस्तू वर असेल तर ती खाली पडते. त्याची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. ही पोटेन्शियल म्हणजे जर नारळ उंच असेल तर वरनं खाली पडताना त्याची पोटेन्शियल एनर्जी नारळ उंच असल्यामुळे जास्ती आहे. आणि तो खालच्या पातळीला असेल, खालच्या हातातनं खाली पडला तर, किंवा काचेचा ग्लास सुद्धा हातातनं अगदी थोड्याशा उंचीवरनं पडला तर तो फुटत नाही, जास्त उंचीवरनं पडला तर तो फुटतो. याचं कारण असं की जास्त उंचीवर त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्ती असते. आणि एखाद्या माणसाच्या अंगावर एक फुटाणा पडला आणि त्याच्याऐवजी हत्ती पडला तेवढ्याच उंचीवरनं, तर हत्ती कितीतरी मोठा असल्यामुळे कितीतरी पट जास्ती पोटेन्शियल एनर्जी त्याच्यात आहे. परिणाम सहज लक्षात येण्यासारखा आहे. त्यामुळे वजन किती आहे, रादर वस्तुमान म्हणजे मास किती आहे ते आणि किती उंचीवर आहे ते, या दोन गोष्टीवर त्याची स्थितीजन्य ऊर्जा किंवा पोटेन्शियल एनर्जी अवलंबून असते. आणि ह्या स्थितीजन्य ऊर्जा आणि गतिजन्य ऊर्जा एकत्रित केल्यानंतर जे मिळतं त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हटलं जातं. आणि मग अनेक प्रकारच्या ऊर्जा आहेत. औष्णिक ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे, प्रकाशाची ऊर्जा आहे, चुंबकीय ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, आण्विक ऊर्जा आहे. हे त्यातले काही महत्वाचे प्रकार आहेत. अणूंची हालचाल वाढली, ऍटमची हालचाल वाढली की त्याचं तापमान वाढतं आणि त्याला जोडून असलेली जी ऊर्जा असते त्याला औष्णिक ऊर्जा असं म्हटलं जातं, हीट एनर्जी. आणि इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या गोल चक्रांमध्ये फिरत असतात, त्यांच्या कक्षांमध्ये स्थित्यंतर झालं तर वरून खाली येताना किंवा खालून वर जाताना त्यातनं प्रकाश किरण बाहेर पडू शकतात किंवा ओढले जाऊ शकतात. हे तरंग जे आहेत निर्माण होणारे यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हटलं जातं. आणि या तरंगांमधील एक विशिष्ट भाग जो आहे तोच आपल्या डोळ्यांना दिसू शकतो आणि तीच प्रकाश ऊर्जा, एक छोटासा भाग. बाकी विस्तार त्याच्याबद्दलची चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. आणि मग कितीतरी ॲटम्सवर किंवा इलेक्ट्रॉन्सवर विद्युत भार असतो, पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो. मग यांच्या वहनामुळे निर्माण होतो तो करंट आणि वहनाचं कारण म्हणजे व्होल्टेज. बॅटरीमध्ये 1.5 व्होल्ट असतं, घरात 220 व्होल्ट असतं. आणि ह्या तिन्ही गोष्टींचं किती काळासाठी करंट वाहतोय आणि किती व्होल्टेज आहे
याच्यावर निगडीत असते ती विद्युत ऊर्जा। कंपनांमधन एक ऊर्जा बाहेर पडते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या स्वरूपात असते हे मी तुम्हाला सांगितलं। पण जर ही इलास्टिक कंपन असतील किंवा एखाद्या लवचिक माध्यमात कंपन असतील तर त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे ध्वनी ऊर्जा। मी आत्ता तुमच्याशी बोलतोय हे आतले माझे वोकल कॉर्ड्स हे इलास्टिक आहेत पण त्याच्यात हालचाल होतीये माझ्या मसल्समुळे आणि त्यातनं बाहेर पडणाऱ्या हवेमुळे जी कंपन निर्माण होत आहेत त्यांनी निर्माण होतोय ती ध्वनी ऊर्जा। म्हणजे त्याच्यासाठीचं माध्यम लवचिक असलं पाहिजे आणि जिथे निर्माण होती आहे ती जागाही लवचिक असली पाहिजे अशी ही ध्वनी ऊर्जा। आणि लोहचुंबकांमुळे निर्माण होते त्यांच्या लोहचुंबकीय क्षेत्रांमध्ये बदल झाल्यामुळे जी निर्माण होते ती चुंबकीय ऊर्जा। हे ऍटमच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स एकमेकांना देऊन वेगवेगळी रसायनं निर्माण होतात कंपाऊंड मॉलिक्युल्स असं त्यांना म्हटलं जातं। त्यांच्यात जी निर्माण होताना किंवा मोकळं करताना जी ऊर्जा साठवलेली असते किंवा बाहेर पडते त्या सर्व प्रकारच्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा असं म्हटलं जातं। पेट्रोलमध्ये असलेली ऊर्जा ही रासायनिक ऊर्जा, बॅटरीमध्ये साठवून ठेवलेली ऊर्जा ही रासायनिक ऊर्जा, अशा अनेक प्रकारच्या रासायनिक ऊर्जा असू शकतात। अणूंचं विभाजन करायचं किंवा ते एकमेकांच्या जोडायचे हा प्रकार जेव्हा होतो तेव्हा त्यातला जोडून असलेली ऊर्जा म्हणजे आण्विक ऊर्जा। हा शब्द मी वापरतोय पण खरं तर तो योग्य नाही। ॲटॉमिक एनर्जी नसते ती न्यूक्लिअर एनर्जी असते कारण ह्याचा सर्वाचा संबंध ॲटम मोठा इलेक्ट्रॉन सकट त्याच्याशी नसून आतला जो गाभा न्यूक्लियस आहे त्याच्याशी आहे आणि ही एनर्जी म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी। असे हे ऊर्जेचे अनेक प्रकार। पण याच्या व्यतिरिक्तही आपण काही ऊर्जांची नावं ऐकतो सौर ऊर्जा किंवा हवेची ऊर्जा किंवा जमिनीत असलेली जिओथर्मल एनर्जी वगैरे किंवा बायो ऊर्जा। त्यातले हे सर्व वेगळे प्रकार आहेत हे आधीच्या ऊर्जांचे एक दोनचे एकत्रीकरणामुळे निर्माण झालेले प्रकार आहे। या ऊर्जांना जोडून दोन अतिशय महत्वाचे नियम आहेत। ते नियम सगळ्यात आधी आपल्याला समजले पाहिजे। त्यातला पहिला नियम म्हणजे त्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं। ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही, ऊर्जा नाश होऊ शकत नाही, तिचं रूपांतर एका ऊर्जेतनं दुसऱ्या ऊर्जेत करता येतं हा तो सिद्धांत आहे आणि हा अतिशय महत्वाचा नियम आहे। हा नियम शोधून काढून तो वापरात आणणं वगैरे 10-12 वर्षापासून वापरला गेलाय पण नियम म्हणून 200-300 वर्षापूर्वीचाच आहे। पण आपण जेव्हा घर्षण करून आग निर्माण करतो किंवा बाकीच्या पद्धतीने ऊर्जा एकमेकांच्यात बदलतो तेव्हा हाच नियम लागू असतो। त्यामुळे हा नियम वापरात मानवाने कधीच आणलाय, नियम म्हणून तो आत्ता समजलाय असं म्हणणं फार सोपं आहे। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ। आपण टीव्हीचा विचार करू। टीव्ही कसा चालतो तर त्याला आपण वीज वापरतो म्हणजे विद्युत ऊर्जा येते त्याचा वापर करून टीव्ही ऑन होतो किंवा ऑफ केला जातो। मग ही वीज येते कुठनं तर कुठल्या तरी औष्णिक केंद्रातनं येते किंवा एका धरणातलं पाणी खाली पडून त्याच्यातनं जनित्र फिरतं आणि त्यातनं वीज निर्माण होते। जर ते पाणी वरनं खाली पडत असेल आणि त्यातनं वीज निर्माण होत असेल तर ते पाणी वर पोचलं कसं तर ते ढगातनं आलं। म्हणजे ढगातनं आलं म्हणजे ते उंच ढग तिथनं आलं म्हणजे ती पोटेन्शियल एनर्जी आहे। ती खाली पडली त्याला गतिजन्य ऊर्जा मिळाली त्याच्यामुळे ती टर्बाईन्स फिरली आणि त्यातनं वीज निर्मिती झाली। म्हणजे कायनेटिक एनर्जी आली त्याच्या आधी पोटेन्शियल एनर्जी आली पण ते ढग वर गेले कुठनं तर सूर्याची ऊर्जा पाण्यावर पडल्यामुळे ढग वर गेले।
म्हणजे सूर्य सौर एनर्जी आली. पण सूर्याची एनर्जी ही प्रकाश किरणांच्या बरोबर उष्णतेच्या स्वरूपातही येत असते, म्हणजे ती औष्णिक एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचली. पण सूर्यात उष्णता आली कुठनं? तर त्यातला हायड्रोजनचं रूपांतर जेव्हा हेलियम मध्ये होतं, म्हणजेच न्यूक्लिअर रिएक्शन होते, तेव्हा ही एनर्जी बाहेर पडते. पण ते हायड्रोजन आणि हेलियम आले कुठनं? तर सुरुवातीचा बिग बँग जेव्हा झाला तेव्हा हायड्रोजन आणि हेलियम निर्माण झाले. कुठनं निर्माण झाले? तर ती पहिली जी एनर्जी होती त्यातनच ते निर्माण झाले. आणि टीव्ही पर्यंत येऊन थांबायचं कशाला? मग टीव्हीचा उपयोग काय? टीव्हीनं काय होतं? आनंद मिळतो, बाजूला ठेवूया, दुःख वाटतं, कीप दॅट असाइड. पण चित्र दिसत, म्हणजे प्रकाश किरण परत बाहेर पडतायत, म्हणजे प्रकाश ऊर्जा आली. मग त्याच्यातनं आवाज येतो, म्हणजे ध्वनी ऊर्जा आली. आतमध्ये चुंबकत्व असल्याशिवाय हे चित्र दिसू शकणार नाही, म्हणून लोहचुंबकत्व येतं. टीव्ही तापतो, त्यामुळे त्यात उष्णताही आहे. म्हणजे बाकीचे सर्व ऊर्जेचे प्रकार जे आपण बघत होतो ते तिथनंही बाहेर पडतायत. म्हणजे हा एक वाहणारा मोठा ओघ आहे ऊर्जेचा, त्याची रूपं फक्त मधनं मधनं बदलतायत. आपण जसे अवतार बदलतो असं म्हणतो, किंवा देवाची स्वरूप बदलतो असं म्हणतो, तसा हा देव आहे. त्याची रूपं वेगळी आहेत, त्याच्यात बाहेर पडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, परिणाम वेगळे आहेत, पण आहे मूळ ती एकच ऊर्जा. असा हा नियम. आणि हा नियम सगळीकडे, मगाशी मी म्हटलं की सौर एनर्जी, ती सांगितलंच की सौर एनर्जी म्हणण्यात काहीच अर्थ नाही, कारण ती औष्णिक ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा या दोघांचा मिलाप म्हणून इथे आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हा नियम आपल्याला बघायला मिळतो. आणि या ऊर्जेमुळे करता काय येतं? ते कुठलं तरी कार्य करायचं. आणि त्यामुळे या रूपांतर, या ऊर्जेचं रूपांतर एकातनं दुसऱ्यात करत असताना मानवाने त्याचा फायदा करून घेतला, आणि त्याचा उपयोग पाहिजे ते कार्य करून घेण्यासाठी म्हणून वापरात आणला गेला. वाफेचं इंजिन किंवा इंजिन चालवण्यासाठी वापरलेला कोळसा, किंवा इंजिन चालवण्यासाठी वापरलेली वीज, किंवा त्यात वापरलेलं पेट्रोल, ह्याच्यात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एनर्जी ही साठवून ठेवलेली आहे. आणि मग हे इंजिन वापरून एक तर स्कूटर चालते, किंवा कार चालते, किंवा ट्रेन चालतं, किंवा विमान चालतं, आणि मग ही गतिजन्य ऊर्जा मिळते. किंवा तुमच्या घरचा मिक्सर चालतो, किंवा तुमच्या डोक्यावरचा पंखा चालतो. या सर्व उपयोग जे आपण करून घेतो, या सर्वांच्या मागे ऊर्जेचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होणं हा आहे. अंधार पडला, प्रकाश पाहिजे, उजेड पाहिजे, वीज वापरायची आणि त्याचं रूपांतर करून घ्यायचं, हे मानवानी केलेले प्रयत्न आहेत. नियम तोच आहे, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे सर्व ठीक होतं. ती सुरुवात कित्येक हजार वर्षापूर्वीपासून माणसाने सुरुवात केली, आग निर्माण केली, तेव्हापासून हा नियम चालू आहे. पण हा नियम समजला खूप उशीरा, 200-300 वर्षापूर्वी. पण 100 वर्षापूर्वी याचा खूप मोठा बदल झाला. 1905 मध्ये एक पुढचा टप्पा गाठला गेला, आणि आईन्स्टाईननी एक इक्वेशन पुढे आणलं, E=MC². विज्ञानात असला नसला तरी प्रत्येक माणसाला हे इक्वेशन आजकाल माहिती असतं, E=MC², मुलांच्या टी शर्टवर असतं, अनेक ठिकाणी असतं. हे इक्वेशन अतिशय महत्वाचं आहे, कारण या इक्वेशनच्या आधाराने एखादा गोष्टीचं वस्तुमान म्हणजे मास, याचं रूपांतर पूर्णपणे ऊर्जेत करता येणं शक्य आहे. या इक्वेशनमध्ये ई म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास, आणि सी म्हणजे प्रकाशाचा वेग. आणि प्रकाशाचा वेग हा 3×10⁸ मीटर्स पर सेकंड, म्हणजे 300,000 किलोमीटर पर क्षण पर सेकंड इतका जास्ती आहे. त्यामुळे ही ऊर्जा ही खूप जास्त आहे, हे बरेच वेळा आपल्याला लक्षात येत नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की E=MC² हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे, पण त्याच्यासाठी आईन्स्टाईनला नोबेल प्राईज मिळालं नाही. त्याला नोबेल प्राईज आणखी दुसऱ्या कारणासाठी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी मिळालं होतं. हा जो E=MC² भाग आहे, याचा अर्थ असा होतो की एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये जर झालं नाही, तर त्याचं रूपांतर मास किंवा वस्तुमान वाढण्यात किंवा नाहीसं होण्यात सुद्धा होऊ शकतं. आणि त्याचं एक उदाहरण हानिकारक जे आपल्याला माहिती आहे,
तो म्हणजे हिरोशिमा नागासाकीवर पडलेले ऍटम बॉम्ब्स, तिथे अशा प्रकारची ऊर्जा बाहेर पडली आणि किती विध्वंस झाला हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचं सगळ्यात महत्वाचं मोठं उदाहरण म्हणजे बिग बँगच्या वेळेस होती ती फक्त ऊर्जा, आणि त्याचं रूपांतर वस्तुमानात झालं, आणि हेच वस्तुमान म्हणजे आपलं विश्व जे आपल्या समोर आपल्या भोवती आहे ते, तुम्ही आणि मी आणि माझ्या हात पाय कॉम्प्युटर सगळं काही, सगळं त्या मूळ ऊर्जेतनं आलेलं आहे. आणि त्याच्यासाठीचं इक्वेशन E=MC² हे आहे. पण ही ऊर्जा खूप जास्ती आहे, आपल्या लक्षात येत नाही. मी फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की 1 किलो समजा मी वस्तुमान घेतलं आणि त्याचं रूपांतर पूर्णपणे ऊर्जेत केलं, तर 1 किलो गुणिले 3 लाख गुणिले 3 लाख एवढे किलोमीटर, म्हणजे त्याचं रूपांतर केलं तर 9 आणि त्याच्यानंतर 16 शून्य इतके जूल इतकी एनर्जी त्यातनं बाहेर पडेल. 9 त्याच्यानंतर 16 शून्य, 9 × 10⁻⁶ जूल इतकी ऊर्जा बाहेर पडेल. म्हणजे केवढी, आपण घरी वीज वापरतो त्याच्यासाठी आपण एक युनिट वापरतो, आपलं विजेचं बिल येतं ते 1 युनिट म्हणजे 36000 सोबिनी जूल. तर त्याचा वापर करून जर आपण कन्वर्जन केलं तर 1 किलो वजनातनं 25 अब्ज युनिट वीज निर्माण करता येईल. 25 अब्ज आकडा छान वाटतो, कारण आत्ताच आपलं बजेट वगैरे झालेलं आहे, त्याच्यातनं आपण मोठे मोठे आकडे ऐकलेलेच आहे. पण मग आपल्या दृष्टीने सोपा आकडा सांगायचा तर कसं, तर समजा मी एक छोटंसं घर आहे, तिथे वापरण्याच्या कुटुंबाचे वीज वापरतायत आणि वीज 600 युनिट महिन्याला, 20 युनिट रोज, म्हणजे 600 युनिट महिन्याला वापरतायत असं आपण गृहीत धरू, म्हणजे 7200 युनिट वर्षाला. म्हणजे वर्षभर या लोकांनी वीज वापरली तर ती 7200 युनिट इतकी होईल. मग जर अशी 1000 कुटुंब असतील तर ती 3470 वर्षांपर्यंत ही 1 किलोची वीज वापरू शकतील. केवढा मोठा आकडा आहे लक्षात घ्या, इतकी 1000 वर्ष वीज इतक्या 1000 घरांना पुरवण्यासाठीच लागणारं वस्तुमान हे फक्त 1 किलो आहे. 1 किलो मिठाचा पुडा जो पूर्णपणे नष्ट झाला तर त्यातनं एवढी ऊर्जा बाहेर पडणार आहे. पण ते मिठाचं रूपांतर अशा ऊर्जेत करणं हे अतिशय कठीण आहे. ते कसं कठीण आहे वगैरेची चर्चा आपण नंतर कधीतरी करू, आज नाही. आणि मग अशाच प्रकारचा बदल ह्या वेगवेगळ्या अणुभट्टा तारापूर किंवा बाकीच्या ठिकाणच्या अणुभट्ट्या ज्या आहेत त्याच्यात अशाच पद्धतीने उष्णता निर्माण केली जाते. या उष्णतेचा वापर करून वाफ निर्माण केली जाते आणि या वाफेच्या मदतीने यंत्र चालवून वीज निर्मिती केली जाते आणि ती आपल्या घरापर्यंत येते. आणि हे सर्व मगाशी सांगितलं त्याच नियमाच्या आधारावर आहे. ह्या प्रत्येक ऊर्जेला आपलं स्वतःचं एक एकक किंवा युनिट आहे, कारण हे ऊर्जा प्रकार हे वेगवेगळ्या काळात आपल्या मानवाला वापरता यायला लागले. आग किंवा उष्णता ही सगळ्यात आधी वापरता यायला लागली, वीज ही खूप उशिरा निर्माण झाली. आणखीन एक गोष्ट अशी आहे की ह्याची सुरुवात आणि मोजमाप जेव्हा सुरुवातीला करण्याचा प्रयत्न झाला तेव्हाची साम्राज्य वेगवेगळी होती. ब्रिटिश साम्राज्य वेगळं होतं, फ्रेंच वेगळे होते, जर्मन वेगळे होते, त्यामुळे प्रत्येकाने आपापलं एकक वापरण्याचा प्रयत्न केला आणि काही काळानंतर काही एकक राहून गेली, बाकीची युनिट्स मागे पडली. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या युनिट्सची अनेक नावं ऐकतो, कॅलरीज ऐकतो, किलो कॅलरी ऐकतो, अर्ग काही लोकांनी ऐकलं असेल, ज्यूल ऐकतो, किलो ज्यूल ऐकतो, किलो वॅट आवर म्हणजे मगाशी मी सांगितलं तर विजेचं एक युनिट
आहे ते ऐकतो. इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे जेव्हा सर्न सारख्या मोठ्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स एकमेकांवर आपटून गॉड पार्टिकल वगैरे तयार झालं होते, बीईव्ही म्हणजे बिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट, तिथे इलेक्ट्रॉन वोल्ट हे युनिट वापरलं जातं. आणि आपल्यापैकी जे इंजिनियर वगैरे असतील त्यांना माहिती की कोळसा किंवा इंधन वापरताना ब्रिटिश थर्मल युनिट असं एक युनिट वापरलं जातं, किंवा ऑइल इक्विव्हॅलंट वापरलं जातं आजकाल, किंवा कोल इक्विव्हॅलंट वापरलं जातं की जातं, किंवा आजकाल नॅचरल गॅस आहे त्यामुळे 1 मीटर क्यूब गॅस जाळल्यामुळे किती ऊर्जा बाहेर पडते तेही एक एकक म्हणून वापरलं जातं. एवढी सगळी आपल्याला माहिती असायला पाहिजेत का? नाही. आपल्या दृष्टीने तीनच महत्वाचे, किलो कॅलरी, जूल किंवा किलो जूल, आणि आपलं घरी वापरतो ते आपण विजेचं युनिट. एवढी तीन युनिट कशी आहेत हे समजलं तरी खूप झालं. तुम्ही आजकाल कुठल्याही अन्न घटकाच्या पॅकेटवर बघितलं तर त्याच्यावर 1 ग्रॅम हे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे यातनं इतकी ऊर्जा मिळते असं लिहिलेलं असतं. ते एक तर किलो कॅलरीमध्ये दिलेलं असतं आणि जूलमध्ये दिलेलं असतं. आणि आपण घरी जी वीज वापरतो ती किलो वॅट आवर, 1 किलो वॅट इतकी ऊर्जा इतक्या ताकदीनी 1 तासासाठी जर वीज वापरली गेली तर त्याचा चार्ज हा 1 युनिट इतका धरला जातो. उष्णतेसाठी कॅलरीज किंवा किलो कॅलरीज यांचा वापर केला जातो. मेकॅनिकल एनर्जीसाठी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी किंवा लाईट एनर्जीसाठी या सर्वांसाठी जूल हे एकक वापरलं जातं किंवा हे युनिट वापरलं जातं. पण सगळी वेगवेगळी असल्यामुळे त्यांचं रूपांतर एकातनं दुसऱ्यांना करताना 1 किलो कॅलरी म्हणजे 1 जूल म्हणजेच 1 इलेक्ट्रिकल एनर्जी असं होत नाही. आपण जरी असं म्हटलं असलं की एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्यात होतं तरी त्यांची युनिट्स वेगळी आहेत, त्यामुळे त्याच्यात खूप मोठा बदल होऊ शकतो. हे लक्षात घेण्यासाठी आपण एक वेगळं उदाहरण घेऊया. समजा मी तुम्हाला 100 रुपये दिले आणि सांगितलं की तुम्ही मला डॉलर्स परत करा, तर तुम्ही मला $100 परत कराल का? नाही. 1 रुपया दिला तर 1 डॉलर परत द्यायला पाहिजे. आपण असं का करत नाही? कारण त्याच्यातनं हे चलन जरी दोन्ही चलन आहेत, दोघांनी साखर विकत घ्यायचा येते, मग काय हरकत आहे? त्याची परचेसिंग कपॅसिटी ही वेगवेगळी असते. मी 1 रुपया वापरून साखर विकत घेतली आणि 1 डॉलर वापरून त्याच दुकानातनं त्याच भावाने साखर विकत घेतली तर मला 83 पट जास्ती साखर मिळणार आहे, कारण डॉलरची परचेसिंग कपॅसिटी तेवढी जास्ती आहे. त्यामुळे 1 रुपया म्हणजे 1 डॉलर नाही, तर 1 डॉलर म्हणजे 83 रुपये हा आजचा भाव आहे. आणि हा याला कन्वर्जन फॅक्टर असं म्हटलं जात. मग अशाच पद्धतीने 1 जूल आणि 1 किलो कॅलरी यांचाही संबंध एस्टॅब्लिश करता येतो. आणि हा संबंध एकास एक असा नाही. 4.2 जूल म्हणजेच 1 किलो कॅलरी असा, 1 कॅलरी असा त्याचा रूपांतराचा रेट आहे. त्यामुळे किलो कॅलरीज मध्ये बोललं आणि किलो जूल मध्ये बोललं तर ते 4.2 येतं. आणि जूलमध्ये वापर केला तर 4200 इतके जूल टाकल्यानंतरच 1 किलो कॅलरी इतकी उष्णता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ह्या आकड्यांमधला फरक ही आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे एनर्जी, त्याचं कॉन्झर्वेशन, त्याचं एकातनं दुसऱ्यात रूपांतर करताना हा होणारा फरक, आणखीन एक गोष्ट आहे. मी सहज तुम्हाला सांगितलं की ऊर्जेचं रूपांतर करताना किती ऊर्जा मिळणार आहे आणि किती ऊर्जा या क्रियेसाठी वाया जाणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. कारण ऊर्जा काय कशासाठी करतो आपण, तर ती वापरायची असते कुठेतरी, कुठल्या तरी यंत्रात वापरून त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी कार्य करून घ्यायचं असत. मग जर मी एका विशिष्ट अमाऊंटची ऊर्जा आत टाकली तर त्यातनं तेवढंच कार्य बाहेर येणं अपेक्षित आहे. म्हणजे मी जर 100 जूल इतकी ऊर्जा एखाद्या यंत्रात घातली तर त्यातनं मला 100 जूल इतकं आउटपुट बाहेर मिळालं पाहिजे, तेवढं कार्य मला करता आलं पाहिजे. पण होतं काय की यंत्रात हे टाकल्यानंतर यंत्र कार्य करताना स्वतःसाठी काही ऊर्जा खर्च करतं,
ते यंत्र तापतं, त्यातनं आवाज येतो आणि मग त्यातनं 100 बाहेर न येता 60-70च युनिट बाहेर येतात. म्हणजे मी इकडनं 100 टाकायचे आणि बाहेर मात्र फक्त 70 किंवा 60च बाहेर पडतात. असं झालं तर आपली ऊर्जा कुठेतरी मध्ये वाया जातीये, नष्ट होत नाहीये, आपल्याला ती वापरायला मिळत नाही. आणि यालाच यंत्राची एफिशियन्सी असं म्हटलं जातं. जर एफिशियन्सी 0.5 असेल तर 50% ऊर्जा वाया जाते आणि 50% तुम्हाला वापरायला मिळते. एफिशियन्सी जर 0.3 असेल तर 70% ऊर्जा वाया जाते आणि 30% तुम्हाला वापरायला मिळते. त्यामुळे ऊर्जा ही जरी पूर्णपणे दुसऱ्या रूपात असेल तरी तुम्हाला वापरायला येणारी ऊर्जा ही काही कमी प्रमाणात असते आणि यालाच एफिशियन्सी असं म्हटलं जातं. तेव्हा ऊर्जेच्या संबंधात ह्या 2 किंवा 3 गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. अशी ही ऊर्जा, ह्या प्रत्येकाचं स्वतःचं कार्य आहे, या प्रत्येकाचं स्वतः मानवासाठी केलेलं काही कार्य आहे आणि मानवाने त्याचा अतिशय उत्तम प्रकारे उपयोग करून घेतला आहे. तो कसा करून घेतला हे आपण पुढच्या काही लेक्चर्स मधून हळूहळू ऐकून घेऊ किंवा त्याची ओळख करून घेऊ. आज ऊर्जा म्हणजे काय आणि त्यातले हे 1-2 नियम एवढ्यावरच थांबतो. तुम्हाला हे सर्व जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सांगा, त्यांच्याही ज्ञानात भर पडू द्या. परत सायन्स किंवा दुसऱ्या विषयांकडे वळताना भेटू. तेव्हापर्यंत नमस्कार.